कुठल्याही नोकरीला नादान न लागता शेतीसाठीच मी स्वतःचं आयुष्य सुरू केलं आणि पाण्याची जी अवस्था वाईट आहे, आमच्या भागातलं पाणी खारट आहे, तर रासायनिक खत आणि कीटकनाशक यांचा वापर हळूहळू कमी झाला आणि आम्ही पाचत आम्ही गेले 25-30 वर्ष पाचत आम्ही जाळत नाही. त्यानंतर आलं की हळूहळू आमची रासायनिक खतं बंद झाली. गेले 20 वर्ष झालं मी रासायनिक खताचा 1 किलो सुद्धा शेतात टाकत नाही. तुम्हाला सेंद्रिय शेती करायला असेल तर कंपल्सरी देशी गाय पाळावी. देशी गाय पाळणार नसेल तर सेंद्रिय शेती तुम्ही करूच नका, करू नका. तुम्ही तुमच्या शेतावरती अर्ध्या एकरावर 1 एकरावरती 1 वर्ष काम करा. 3 वर्षात तुमच्या जमिनीमध्ये बलवान किंवा जे जमिनी सशक्तपणा यायला पाहिजे किंवा जी जमीन दिसायला पाहिजे पोरस ती तुम्हाला 3 वर्षामध्ये दिसू शकते. ओढला असतो मग आपल्या घरातल्या माणसाने जर आपला विरोध केला तर त्याला पण फेस करायला फार अवघड जातं आपल्याला. काय बरोबर आपण काय करतो जनरली देशी गायीचं जे गोमूत्र शेण मिळतं आपल्याला त्याच्यामध्ये त्यावर आम्ही त्याचा वापर करतो आणि त्याचे शेण वेगळं काय करायची गरज असते मला हे वाटत नाही. एखादा ग्राहक आपल्याकडे एकदा आला की तो पुन्हा दुसरीकडे जात नाही याचा मला अनुभव आहे. आणि ज्यावेळेस आपला पाळ मग विकला जात नाही तो विकायचाच नाही तो शेतातून सोडून द्यायचा. मग हे उत्पादन बाजार नाही ओरडण्यापेक्षा ते शेत सोडून द्या. बरं तुम्ही मला मग जगायचं कशावर, तुम्ही खर्च कमी केलाय ना, एक एकर ते अर्धा एकर गुंठा 2 गुंठ नको आहे, एकर किंवा अर्धा एकर तुम्ही बाजूला काढा आणि त्याच्यावर तुम्ही 1 वर्ष 2-3 वर्ष काम करा. म्हणजे मी काय तरी बघितलं कुठं तज्ञ आम्ही शिकून आलो किंवा लिहून गेलं एकाला मला कळलं म्हणजे करणार असं नाही व्हायचं. माझा तज्ञपणा मी म्हणजे शेतीमध्ये वापरतो किंवा नांगर करा. 2 वर्ष तुम्ही नांगर करू नका, तिसऱ्या वर्षी पण नांगर करा. तुम्ही नांगरटी दरच वर्षी केली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये पहिलं कसं होतं की तुम्ही पीक पॅटर्न तुमचा फिक्स झाला पाहिजे. तुम्ही नेमकं पीक काय करणार आहे एकदा तुम्हाला नियोजन तुम्हाला 1 वर्ष भविष्याचं करावं लागेल. भुसार पिकं घेणार असाल तर भुसार पिकं करायसाठी नांगरची गरज नसते. अगदी सायन्स नवीन जर तुमची बैलपाळणी किंवा फणपाळणी जर मशीद केली तरी पुष्कळ होते ना. तुमच्याकडे नुकसान झालं तुमचा वाऱ्याने गेला का उन्हाने पाऊस पीक गेलं हे कोणी बघत नाही, त्यांचे पैसे देणे आम्हाला. तर जर तुम्ही देशी गायचं शेण वापरलं, गरजेचं गोमूत्र वापरलं, पाडेघराचं टाकलं ह्याचे काय तुम्हाला पैसे द्यावे लागतात का? 1 रुपया खर्च न करता 100% आपली शेती आपण फायद्याची करू शकतो का? याबद्दल माननीय कृष्णात लक्ष्मण फुले यांनी दिलेली यशस्वी यशोगाथा आपण पाहणार आहोत अष्टदीप पेशन्स या यूट्यूब चॅनल वरती. पाहायला विसरू नका येत्या रविवारी या मुलाखतीचा भाग पहिला. तर मित्रांनो आपण जर या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनल वरती येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील.